मित्रांनो, माणसं एकमेकांशी बोलतात, संवाद साधतात आणि त्यानिमित्तानं मग विचारांचं आदानप्रदान होत असतं. पण आपण कधी असा विचार केलाय का की झाडंसुद्धा एकमेकांशी बोलत असतील? आता तुम्ही म्हणाल की काही पण काय म्हणताय, झाडं कसं काय बोलतील? पण जगभरातील वैज्ञानिकांनी संशोधन करून झाडांमधील संवाद कसा चालतो हे सिद्ध केलं आहे. झाडांना माणसासारख्या भावना असतात का? त्यांना जखमा होतात का? आणि झाल्या तर त्यांना दुखतं का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उठत असतील. झाडांबद्दल असेच इंटरेस्टिंग फॅक्ट्स आज आपण जाणून घेणार आहोत. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार झाडांमध्ये सामाजिक कौशल्य असतात. आपण जेव्हा जंगलातून चालत असू तेव्हा जमिनीखालच्या मुळ्या एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करत असतील हे सुद्धा आपल्याला जाणवत नाही. झाडे भाषेच्या साहाय्याने नाही तर मुळांच्या मदतीने बोलण्याचा प्रयत्न करत असतात. झाडांची आकाशात जेवढी उंची असते तेवढीच त्याची मुळे जमिनीखाली पसरलेली असतात. एका झाडाची मुळे दुसऱ्या झाडांच्या मुळांशी जोडलेली असतात. आणि बरं का, या झाडांची मुळं वेगवेगळी जरी असली तरी ती जमिनीखालून एकमेकांशी जोडली जातात. झाडे एकमेकांना त्यांच्या मुळांद्वारे अन्न, पाणी आणि कार्बनची देवाणघेवाण करत असतात. खूप कमी लोकांना हे माहिती असेल की एखाद्या झाडाजवळ जर सूर्यप्रकाश पोहोचत नसेल तर दुसरी झाडे स्वतःच्या फांद्यांचा मार्ग वाळवून दुसऱ्या झाडाला सूर्यप्रकाश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात. कारण झाडामध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी असते. झाडांना पाने कधी गळणार, फुले आणि फळे कधी येणार याबद्दल पण माहिती असते. अगदी सूर्य उगवून कधी मावळणार हे देखील झाडांना माहिती असते. माणसांचं जसं व्यक्तिमत्व असतं अगदी तसंच कमी अधिक प्रमाणात झाडामध्ये व्यक्तिमत्वाला प्राधान्य दिलं जातं. तसंच माणसांसारखं झाडामध्ये भेदभाव होत असल्याचं आढळून आलं आहे. एका झाडाच्या मुळ्या जवळपास 200 मीटरपर्यंत लांब पसरलेल्या असतात. आपण वर्गात बसलेलो असताना शेवटच्या मुलांपर्यंत जशी वही पोहोचवतो तसंच झाडे जंगलातील झाडांना मदत पोहोचवतात. झाडे एकमेकांशी काय बोलतात हा प्रश्न आपल्या सर्वांना पडलेला असेल. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार झाडामध्ये प्रामुख्याने जिवंत राहण्यासंदर्भात चर्चा होत असते. झाडे ऑक्सिजन आणि कार्बनची एकमेकांशी देवाणघेवाण करत असतात. काही झाडे एकमेकांना मदत करतात तर काही झाडे फक्त स्वतःपुरताच विचार करतात. चांगला विचार करणाऱ्या झाडांच्या प्रमाणात वाईट झाडं खूप कमी असल्याचं संशोधनात आढळून आलं आहे. झाडांमध्ये माणसासारखी स्मरणशक्ती असते. झाडांना स्वतःची अशी एक बुद्धी असते ज्याद्वारे ते निर्णय घेत असतात, एकमेकांना मदत करत असतात. तर मित्रांनो, या झाडांबद्दल हे इंटरेस्टिंग फॅक्ट्स तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.